आज आपण पायथॉनमध्ये डीप कॉपी कशाला म्हणतात ते पाहू. जेव्हा आपण इक्वल्स टू किंवा असाइनमेंट ऑपरेटर वापरून कॉपी करतो त्यावेळी जी कॉपी केली जाते त्यामध्ये असलेल्या लिस्टला फक्त एक नवीन नाव दिले जाते, म्हणजे एकच लिस्ट दोन वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. त्यामुळे कोणत्याही एका नावाने लिस्टमध्ये बदल केल्यास दुसऱ्या नावाने ती लिस्ट ओपन केल्यास तो बदल तेथेसुद्धा दिसून येतो. याचे कारण ती एकच लिस्ट असते, फक्त त्याची नावे वेगवेगळी असतात. या पद्धतीला शॅलो कॉपी असे म्हणतात. त्याचबरोबर आपण स्लायसिंग मेथडचा वापर करून कॉपी करून पाहिली, पण पायथॉनमध्ये कॉपी करण्यासाठी अजून एक वेगळी मेथड आहे, त्याला डीप कॉपी असे म्हणतात. डीप कॉपी आपल्या प्रोग्राममध्ये वापरण्यासाठी आपल्याला एक स्टेटमेंट लिहावे लागेल. पायथॉनच्या शेलमध्ये फ्रॉम कॉपी इम्पोर्ट डीप कॉपी असे लिहिल्यास आपण त्या प्रोग्राममध्ये डीप कॉपीचा वापर करू शकतो. आता या ठिकाणी मी सिटीज नावाची एक लिस्ट तयार करतो आणि त्याच्यानंतर सिटीज टू इक्वल्स डीप कॉपी इन ब्रॅकेट सिटीज असे लिहून सिटीज टू नावाची लिस्ट तयार करतो. प्रिंट सिटीज टू ही कमांड वापरल्यास आपल्याला यातील नावे सिटीज प्रमाणेच दिसतात. आता आपण सिटीज टूमध्ये बदल करून पाहू. सिटीज टूमधून मी एक नाव हटवतो, सिटीज टूला मी प्रिंट करतो. आता सिटीज टू या लिस्टमध्ये फक्त तीन नावे राहिली आहेत. आपण आता सिटीज लिस्ट प्रिंट करून पाहू तर या ठिकाणी आपल्याला चार नावे दिसतात, म्हणजे सिटीज टूमध्ये केलेला बदल हा सिटीजमध्ये दिसून येत नाही. आता आपण याच्या उलट करून पाहू. आपण सिटीज या लिस्टमध्ये एक नाव जोडून पाहू आणि याला आता आपण प्रिंट करून पाहू. आता यावेळी आपल्याला सिटीज लिस्टमध्ये पाच नावे दिसतात. आता आपण सिटीज टू लिस्ट प्रिंट करून पाहू की यामध्ये काही बदल दिसतो का. सिटीज टूमध्ये फक्त तीन नावे दिसत आहेत, याचा अर्थ या दोन्ही लिस्ट वेगवेगळ्या आहेत. तर अशा रीतीने डीप कॉपीचा वापर पायथॉनमध्ये लिस्टची कॉपी करण्यासाठी केला जातो. लिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे असतात, सिंपल लिस्ट, कंपाऊंड लिस्ट, त्याचबरोबर नेस्टेड लिस्ट वगैरे. तर या सगळ्या प्रकारच्या लिस्टची कॉपी डीप कॉपी ही कमांड वापरून करता येते.